करायचं आज आपण एक कोरोग्रामेट्री डिझाईन तयार करणार आहोत. विजिटिंग कार्डची डिझाईन तयार करायची आहे, त्यासाठी आपण साईज घेऊया पहिल्यांदा ज्या पिंक कार्ड. ओके, त्याला लँडस्केप करून घेऊया. फोटोवरची डिझाईन आहे, हे काय थोडासा टायपिंग केलेलं मॅटर आणि आपल्याकडे हे काही शूज वगैरे आहेत येऊन ठेवलेले. चला आपण बघूया डिझाईन कशी तयार करू शकतो. पहिल्यांदा आपण एक व्यवस्थित बॅकग्राऊंड तयार करून घेऊया. डबल क्लिक करून बॉक्स घेऊया. ऑक्सिजन मेरा टिप्पी करूँ सेंटर लगे लापला चॉकलेटी कलर चास पस्ट है जे तो करना है वैसे. ठीक है, हाँ कलर ठीक है. अपन कंट्रोल के करून अनग्रुप करायचं आहे. तर आपल्याला याच्यामध्ये मायनस सेट करायचं आहे, त्यासाठी आपण इथे एक बॉक्स घेऊया. बॉक्स घेऊन आपल्याला ह्याला कंट्रोल के करून येतो, थोडस ह्याला क्लिक करून इथं सेट करवा द्यायचं आहे. ह्याला आपल्याला आतमध्ये इन्सर्ट करून घ्यायचं आहे बॉक्समध्ये. हा जो पोर्शन आहे ह्याला डबल क्लिक करून राईट क्लिक करा आणि ह्याचं ह्याला आपण थोडंसं ह्याचं सेप चेंज करून इकडल्या साईडला असं टाकून द्या. ओके, हे आपले व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो काय फॉन्ट आहे तो ॲड करून घेऊया. फॉन्टची साईज थोडीशी लहान करा. मेन नाव आहे ते आपल्याला सेंटरला ठेवून आपल्याला त्याला थोडंसं व्यवस्थित सेट करायचं आहे. बोल्ड फॉन्ट घेतोय, अजून बोल्ड हवा आहे. ओके, थोडस फॉन्टला छोटं करून घेतो, खूपच मोठा झालाय. 32 घेऊया. हे पण टाकायचं आपल्याला इथेच, छोटं करतोय. 33 करून आतमध्ये घ्या. ह्याला आपण साधारणतः 15 ठेवूया. सिलेक्ट करून ह्याला पण आपल्याला त्याच्या खाली टाकायचं, त्यासाठी याची पण साईज 15 ठेवूया. हा जो बॉक्स आहे त्याला आतमध्ये थोडस वरच्या साईडला सरकवून घेऊया, जेणेकरून आपल्याला जो तो त्या नावाचाच पोर्शन राहिला पाहिजे आहे. त्याला आपण थोडं वरी करूया. आपण आतमध्ये निवडून थोडस सरकून घ्या. झाल्यावरती इथं आपल्याला खालच्या साईडला ऍड्रेस टाकायचा आहे. थोडस ह्याला मी छोटं करतोय. 11-12 ठेवूया. जो काही पत्ता वगैरे असेल तो पूर्णपणे ॲड करून घ्या, कारण मी इथं कोणाचा डिस्प्ले नाही आहे करत आहे. मोबाईल नंबर पण मी ॲड केला आहे, तो पण नाही दाखवायचा आहे. चला ह्या फुटवेअरला आपण सेट करून घेऊया. इथे थोडेसे एक दोन पिक्चर पण टाकूया, म्हणजे डिझाईनला थोडंसं आपल्या गेटअप येईल. मधल्या नावाला थोडंसं आपल्याला बारीक करून घ्यायचं, सिलेक्ट करून थोडंसं लहान करून घेऊया. ओके, सगळं झाल्यावरती आपल्याला आता करल करेक्शन करायचं आहे. त्यासाठी आपण ह्याला एक साईज देऊया छोटासा. आपण
बोल्ड ऑफ होते नहीं, तो उस बारे करे से और शायद कलर चेंज करे से। ओके अच्छा शायद लपना पलना कलर देंगे से थोड़ा सा हल्का सर को हेलो वाइट करे से। आपला जो हाफ फ्रंट आहे ह्याला आपल्याला थोडंसं डिझाईन तयार करायचं आहे। त्याच्यासाठी आपण एक बॉक्स घेऊया, बॉक्स घेऊन असा एक राऊंड मध्ये ठोकूया लाईन मध्ये। ह्या लाईनला आपल्याला सॉरी थोडस खालच्या साईडला सरकून ह्याला आपल्याला व्हाईट करायचंय, डोक्याचा रिमूव करायचा आहे। आणि हा जो बॉक्स आहे ह्या बॉक्सला आपल्याला ह्या नावामध्ये इन्सर्ट करायचंय। नावामध्ये इन्सर्ट करून झाल्यावर होता आपल्याला हा जो ब्लॅक कलर आहे त्याला आपल्याला चेंज करायचा आहे। हा येलो कलर ठेवणार आहोत। आता जो हा जो मधला जो पोर्शन घेतलाय त्याला आपण लाईट येलो ठेवणार आहोत। हे झाल्यावरती आपल्याला ह्याला थोडस बारीक करायचं आहे वरच्या साईडला सरकून। ह्याच्या खालच्या साईडला आपण असाच एक लेअर पेस्ट करायचा आहे, त्याला खूप छोटं करायचं आहे। आणि डार्क मध्ये आपल्याला कलर त्याच्या खाली फिल करायचा आहे। ह्याला आपल्याला नॉर्मल एक स्ट्रोक द्यायचा आहे। स्ट्रोक खूपच मोठा झाला, ह्याला कमी करूया एक ठेवूया। आणि ह्याला टिक करायचा आहे तुम्हाला जेणेकरून कर्व व्यवस्थित येईल। पण थोडस मी ट्रोक वाढवतो, साधारण दोन दोन चार पटवूया। ओके तिथे तुम्हाला असा एक राउंड घ्यायचा आहे। थोडस याला छोट करून घेऊया, नावांना आपण सिलेक्ट करून आपल्या ह्याच्यामध्ये बरोबर इन्सर्ट करायचं आहे। व्यवस्थित लावायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित दिसते। आपल्याला एक छोटीशी डिझाईन तयार करायची आहे। त्याच्यासाठी आपण काय करूया, ब्रश घेऊया, ब्रश घेऊन एक राऊंड देऊया। त्याला थोडस सेट करायचंय, लास्टला सेट करूया। ओके थोडस खालच्या सरकून आपल्याला हे आपण आपल्याला हे आतमध्ये इन्सर्ट करायचं आहे। ह्याच्या कंट्रोल एक्स करून ह्याला कट पेस्ट करून आतमध्ये पेस्ट करूया। सॉरी काहीतरी चुकलंय, ह्याला आपल्याला पॅनलला शिफ्ट आणि क्यू करायचं आहे। ओके आता आतमध्ये इन्सर्ट करूया, डिझाईन झालेली व्यवस्थित दिसेल इथे। आणि आपल्याला इकडल्या साईडला एक पेस्ट करायचं आहे। डबल क्लिक करून थोडस असं रोटेट करूया, जो कलर आहे तो थोडासा आपल्याला वाढवून घ्यायचा आहे येलो मध्ये। डिझाईन पूर्ण तयार झाला तर आपल्याला ह्याला जो बॅकला जो कलर दिला आहे त्याला आपल्याला चेंज करायचा आहे, कारण तो मॅच होत नाहीये बॅकग्राऊंडशी। फॉन्टला थोडस आपण मोठ करून घेऊया जेणेकरून व्यवस्थित दिसेल।
ओके, हे डिझाईन आपले तयार झालेले आहे. तुम्हाला जर हे डिझाईन डाउनलोड करायचं असेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.